नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार सर तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनल एज्युकेशन विथ तुषार सरमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर नावाचं लेसन बघणार आहोत, ज्याला मराठीत दिनदर्शिका असं म्हणतात। त्याचे बेसिक रूल्स आपण बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स बघू। तर लक्ष द्या रूल्सकडे, ठीक आहे। तर सर्वात पहिला रूल आहे डेज इन वन इयर, म्हणजे एका वर्षामध्ये दिवस असतात 365। एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365, म्हणजे 365 दिवस असतात, जे कितीच्या बरोबर असतात? 52 weeks and 1 day। 52 weeks and 1 day। तर हा जो वन डे आहे ना, तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। काय इम्पॉर्टंट आहे तर लक्ष द्या, जर 1 जानेवारी 2013 मंडे असेल तर 1 जानेवारी 2014 काय असेल? ट्यूजडे। म्हणजे पुढच्या वर्षी डे काय होईल? प्लस मंडेच्या पुढं ट्यूजडे, ट्यूजडेच्या पुढं वेनसडे, म्हणजेच 1 जानेवारी 2015 काय होईल? वेनसडे होणार आहे। काय म्हटलं मी? जर 1 जानेवारी 2013 मंडे असेल तर पुढच्या वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2014 ट्यूजडे असेल आणि 1 जानेवारी 2015 काय असेल? वेनसडे असेल। म्हणजे प्रत्येक वर्ष हा एक एक दिवसानं काय होत जाईल? वाढत जाईल। प्रत्येक वर्ष किती दिवसानं वाढेल? एक एक दिवसानं वाढेल, ठीक आहे। आता रूल टू बघू, डेज इन लीप इयर 366। म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आफ्टर 4 इयर्स एक लीप इयर येतो, आफ्टर 4 इयर्स एक लीप इयर येतो, त्यामध्ये किती दिवस असतात? 366 डे असतात। त्यामध्ये 366 डे असतात, म्हणजे 366, म्हणजेच 52 weeks and 2 days, 52 weeks and 2 days। तर यामध्ये दिवस किती दिवस पुढे जाईल? प्लस टू पुढे जाईल, म्हणजे थर्सडे नंतर फ्रायडे नाही येईल। म्हणजे 1 मार्च 2016 थर्सडे असेल तर त्यानंतर फ्रायडे येईल का? नाही। तर त्या 2017 फ्रायडेच्या जागी एक दिवस आणखी पुढं, म्हणजे प्लस टू फ्रायडे सॅटरडे, सॅटरडे येईल। आता लीप इयर कसं फाइंड करायचं? डिवाइड लास्ट टू डिजिट विथ 4, म्हणजे मला चेक करायचं आहे 2022 हा लीप इयर आहे का, तर 22 4च्या टेबलमध्ये येतो का? नाही, म्हणजे लीप इयर नाही। 2036 हा लीप इयर आहे का चेक करायचा आहे, 4च्या टेबलमध्ये 36 येतो का? लास्ट टू डिजिट चेक केलं हो, तर हा लीप इयर आहे। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लीप इयर चेक करू शकता, अशा प्रकारे तुम्ही लीप इयर चेक करू शकता। आता मी 52 वीक्सला कन्सिडर का नाही घेऊ, की 52 वीक्स आपण मोजायचे कसे? तर मी काय सांगत, आफ्टर 7 डे म्हणजेच 1 वीक, 1 वीक सेम डे अपियर, ठीक आहे। म्हणजे 1 जानेवारीला मंडे असेल तर प्लस 7 दिवस, म्हणजेच 8 जानेवारीला पण मंडे येईल। म्हणजे प्रत्येक वीकेंड नंतर तो दिवस काय होतो? रिपीट होतो। प्रत्येक वीकेंड नंतर तो दिवस काय होतो? रिपीट होतो। म्हणजे प्रत्येक 7 दिवस, म्हणजे 1 वीक, असे 52 वीक नंतर समजा मंडे असेल तर 52 वीक नंतर परत मंडेच येईल आणि त्याच्या पुढचा जो 1 दिवस आहे तो काय राहील? ट्यूजडे राहील। समजलं? 52 वीक नंतर मंडे आणि त्याच्या पुढचा 1 दिवस म्हणजे ट्यूजडे। तर हा 1 दिवसच आपल्या कामाचा आहे, 1 दिवस आपल्या काय आहे? कामाचा आहे। यावरून एक गोष्ट लक्षात आली की समजा तुम्हाला एक तारीख दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल 3 मार्च 2014, या तारखेला ट्यूजडे होता, ओके। आफ्टर 44 डेज, विच डे विल अराईव्ह? ठीक आहे, तर आन्सर काय येईल? पहिलं बघा, 7 दिवसानंतर 1 दिवस रिपीट होते ना 7 डेज नंतर, तर 44 ला 7 ने डिवाइड करा, 7 6 42, म्हणजे 6 week plus 2 day, 6 week plus 2 day, प्लस 2 डे झाला, 44 प्लस 2 डे करायचा आपल्याला, तर ट्यूजडे होता, ट्यूजडे नंतर प्लस 2 करा, वेनसडे थर्सडे, म्हणजे इथे येईल किती डे? म्हणजे 1 नंबर 7 ना काय होऊन जाईल? डिवाइड होऊन जाईल, 7 ना डिवाइड होऊन जाईल। तर आता
पुढचा रूल बघूया आपण पुढच्या पेजवर. समजा तर आपण रूल नंबर 4 बघूया की आपल्याला माहिती आहे जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात, फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 डे, 29 डेज किंवा असतात लीप इयर मध्ये असतात. मार्च मध्ये 31 डे, एप्रिल मध्ये 30 दिवस, मे महिन्यात 31 दिवस, जून महिन्यात 30, जुलै महिन्यात 31, ऑगस्ट महिन्यात 31, सप्टेंबर महिन्यात 30, ऑक्टोबर महिन्यात 31, नोव्हेंबर महिन्यात 30 डेज आणि डिसेंबर महिन्यात 31 डेज असतात. ठीक आहे, तर लक्ष द्या. आता 31 तुम्ही ऍड करत बसले तर तुम्हाला खूप वेळ जाईल. ठीक आहे, दिवस किती लागेल त्यापेक्षा तुम्ही काय करा, 31 7 ने डिवाइड करा. 7 × 4 = 28 म्हणजे 4 weeks आणि 3 days म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल, +3 करावं लागेल म्हणजे +3 days करावं लागतील. नेक्स्ट 7 टेबलमध्ये फेब्रुवारी महिन्यात बघा, 7 टेबलमध्ये 28 येतो का, हो येतो, म्हणून +0 म्हणजे काहीही करण्याची गरज नाही. जर लीप इयर असेल तर +1 करावं लागेल, लीप इयर असेल तेव्हाच +1 करायचं, कारण की 4 weeks + 1 day 31 days आहे म्हणून +3, 30 days मध्ये +2 + 3 + 2 + 3 + 3 + 2 + 3 करण्याची गरज आहे. लक्ष द्या, एक्झाम्पल बघू आपण. 2 February 2014 काय आहे, फ्रायडे आहे. 2 February 2014 फ्रायडे आहे. तर 5 March 2014 ला कोणता वार असेल, 5 March 2014 ला कोणता वार असेल. आता 2 February to 2 March काढू बने मी, काढतो मी 2 February to 2 March काढतो. ठीक आहे, 2 February to 2 March काढतो. आता लक्ष द्या की फेब्रुवारी टू मार्च महिन्यात किती दिवस येतात, फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात, टोटल 28 दिवस असतात. टोटल 28 दिवस म्हणजे +0. हा लीप इयर आहे का पहिले चेक केला मी, 14 4 ने डिवाइड केले, नाही होत नाही, 14 4 च्या टेबलमध्ये येत नाही. तर आता मी याला डिवाइड केलं कशाला, 4 ने डिवाइड केलं, आता येत नाही. आता बघा फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात, 28 days असतात. ठीक आहे, तर 28 days 7 च्या टेबलमध्ये येतो म्हणून +0 करावं लागते. हे जर तुम्ही पाठ केलं तर तुमच्या ऑटोमॅटिकली ते लक्षात येईल, पाठ करण्याची सुद्धा गरज नाही. 31 days म्हणजे +3, 28 म्हणजे +0, 30 म्हणजे +2 आणि 29 म्हणजे +1, एवढंच पाठ करण्याची गरज आहे. +28 म्हणजे 2 February to 2 March डे चेंज होणार काय, +0 होईल म्हणजे 2 March ला काय असेल, फ्रायडे असेल, 2 March ला सुद्धा फ्रायडे असेल, 3 March ला सॅटरडे, ठीक आहे, 4 March ला संडे आणि 5 March ला मंडे, म्हणजे 5 March चं बघा, 2 3 4 आणि हा 5, 2 3 4 5 March ला काय असेल, मंडे असेल. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून दिवस मोजायची गरज पडली का, नाही. इथं 28 होता लक्षात आला आपल्याला. त्यानंतर अशाच टाईपचे एक्झाम्पल आपण पुढं आणखी बघू. इथं आपण रूल 4 संपूया, पुढचा रूल बघूया. तर बघा रूल 5 मध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की चिल्ड्रन डे हा 14 नोव्हेंबर, गांधी जयंती 2 ऑक्टोबर, रिपब्लिक डे 26 जानेवारी, इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट, लोकमान्य टिळक ॲनिव्हर्सरी 1 ऑगस्ट, महाराष्ट्र दिवस 1 मे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी, वुमन्स डे 8 मार्च, नॅशनल गर्ल्स डे 3 जानेवारी, युवा दिवस 12 जानेवारी. असे तुम्हाला काहीतरी दिवसांची डेट काय पाहिजे, पाठ पाहिजे. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारू शकतात, इफ चिल्ड्रन्स डे इन 2014 14 नोव्हेंबर, तो विच डे विल ऑकर ऑन गांधी जयंती इन दॅट 2014 इयर. ओके, अशा टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रश्नांसाठी तुम्हाला गांधी जयंती आणि चिल्ड्रन्स डे माहीत पाहिजे कधी असते,
तर हे दिवस तुम्ही पाठ करून घ्यायचे. याच्यापेक्षा आणखी दिवस असतील ते क्वेश्चन्स मध्ये तुमच्यासोबत बरोबर कव्हर केल्या जातील. जसं क्रिसमस हा 25 डिसेंबरला येतो, ठीक आहे, अशा प्रकारे भरपूर दिवस आहे. तर ठीक आहे, आज आपण रूल्स मध्ये इथंच थांबूया. इथं तुमचे रूल्स मी जवळपास कव्हर केलेले आहेत. काही एक्स्ट्रा जे रूल्स असतील ते रूल्स मी तुम्हाला क्वेश्चन सोबत सांगत जाईल. तर अशा प्रकारे आपण कॅलेंडरमध्ये बेसिक रूल्स हा टॉपिक कव्हर केलेला आहे. त्यामध्ये काही क्वेश्चन सुद्धा मी समजून सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण आता पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ हा क्वेश्चन्सवर असेल. धन्यवाद.